साईराम भावांचा आता आपला हा 8वा दिवस उगवला आहे. पालखी आणि पहिला झेंडा पुढे गेलेला आहे, म्हणजे तिथे जाऊन पुढे जाऊन थांबलेला आहे. आणि हे लाचे माणसं आहे आपले. आणि मी लेट उठला म्हणून त्याला लेट झालेलं आहे. लेट उठला म्हणून काही जी आदत काय उठ जाणार नाही. ते भाऊ लवकर उठून पण लेट जातात. हा आपला आता 7वा दिवसाचा स्वर्ग सुखाचा पहिला झेंडा आणि पालखी. मावशीला दे, मावशीला दे महाराज. तो भावांनो आपले स्वर्ग सुखाचे दिवस कधी संपत आले ते आम्हाला समजला पण नाही. आता वर्षातून एकदा हे पुन्हा येणार आहे स्वर्ग सुखाचे दिवस. आता बघू, आता कुठून शिर्डी 5 किलोमीटर आहे. नाही नाही बोलता आपण पोचलोय एकदाचे शिर्डीला. साईराम बघा आता तुम्ही पहिला झेंडा. साईराम साईराम आपण पुढे जाऊया पहिल्या झेंड्याच्या पुढे जाऊ. साईराम साईराम आपला स्वर्ग सुखाचे 8वा दिवस संपलेले आहे. आता 8 दिवस संपले साईराम. साईराम 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 साईराम. आपल्याला आज झेंडणार नाही मागे. आज बघूया आता आपण पालखी सोबत चालू आहे. साईराम मंडळी कसे काय तर आपला विषय लय हार्ड आहे. आता 8वा दिवस आहे स्वर्ग सुखाचा आणि मी पहिला झेंडा चालणार आहे. माझ्यासोबत हेमंत काका आहे.
सायराम 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 आणि आपण आता पोहोचलोय शिर्डीमध्ये. शिर्डी गावात तर घुसलोय आता. सायराम सायराम शिर्डी गावात तर घुसलोय आता आपण पोहोचणार आता खंडोबाच्या मंदिराच्या इथे निघणार डायरेक्ट. आणि गावातून आलोय ना आपण थोडा खंडोबाच्या मंदिराच्या मागेच निघू आणि जाऊया आता आपण पुढे. बघूया आता तिथून मुंबईवरनं पण माणसं आलेले आहे समजलंय. बघा आता कोण कोण आलंय. तो भावानं आपला इथून टर्न इथं खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण झालेलो आहे शिर्डीमध्ये एंटर. बघा आपण पहिला झेंडावर चालतोय. मागून पब्लिक बघा पहिल्या झेंडावर चालताना मजा येते. पाय तरी थकले तरी पण येऊनच राहणार साईबाबा तुझ्या शिर्डीला. आलेलो आहे आपण. आणि आपले मुंबईचे मंडळी पण आहे इथे. सायराम 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 सायराम. आपले मुंबईचे सायराम 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 सायराम. आपण पोहोचलेलो शिर्डीमध्ये. आता आपण चाललो खंडोबाच्या मंदिरात आणि आपले मंडळी आलेले मुंबई मधून. बाबू बोलतोय दाखव आणि आपण जाऊया आता पहिला. आई आहे सध्या आपल्याला आरती भेटली दुपारची तर बरं उशीर होईल. आपण चाललोय पहिला खंडोबाच्या मंदिरात. पहिला झेंडा आहे म्हणजे आता पार्किंग सायराम. चला चला आपण. चाललोय आपले मित्र आलेले सुनील अध्यक्ष सिद्धांना आपली सवट भेटलेली आहे. Jai Durga Jai Durga Khandera Khandera
पण एकदाचे दर्शन इथे खंडोबा मंदिरात त्याच्या पुढे काय पाहिजे आता बघू शकतात. आता आपण आपल्या मोऱ्या मंदिरची पब्लिक पण आलेली आहे. शिवेन पार्किंग चालत आहे. आणि आता आपण चाललोय साईबाबाच्या मंदिराजवळ. तुम्ही नव्हते येणार ना. भावानं आता आपण आलेलो आहे आतमधून दर्शन घेऊन प्रसाद आणि उदी. आणि मीलने एक प्रसाद फोडलेले हे मील रे खायला रे. मील कसे वाटले हे 8 दिवस? अरे मजाच मजा आली. काय एक्सपिरियन्स भेटला? बाबांकडे जे खऱ्या श्रद्धांनी जातात, बाबा त्यांची लगेच ऐकतात, जे मनापासून भक्ती करतात बाबा त्यांच्या पाठीत राहतात. तसं मी बोलतो, खऱ्या मनाने वागा, खऱ्या मनाने भक्ती करा, बाबा तुमच्या हमेशा पाठीत. जय साई साईराम साईराम. आणि इथून बघा आपले मुंबईमधनं म्हणजे आपल्या एरियातून लई पब्लिक आलेली आहे. मी आपले साई सेवक आहे. साईराम दर्शन हो गया. Bye.
A few moments later. साईराम मंडळी आता आपण चाललोय गुरुवार आज आणि साईबाबाची पालखी इथे गुरुवारी दर गुरुवारी आपण तेच बघायला चाललो मॅचसाठी आपण आज दिवसाचा प्रवास करून येतो इथे बघूया आपण तिथे पालखी तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करू आणि माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे नील दादा फुल युनिक तुझा गॉगर कुठे गेला मच्छर ठेवलाय आपण आता चाललोय तिथे पहिला बघूया आपण नाश्ता घेऊ तिथे जाताना आणि बघूया आता आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटले ते या ब्लॉगमध्ये मला कमेंट करून सांगा आणि थोडे डिले पडले आपले ब्लॉग म्हणजे लेट लेट पडले पण तुम्ही सपोर्ट दिलाय तर त्याच्यासाठी माझ्याकडनं धन्यवाद आपण जाऊया आता पुढे साईराम मंडळी आता आपण आलेलो मंदिराजवळ बघा मंदिराजवळ आलेलो आहे आणि आज आपली गुरुवारची पालखी निघते मी ते दाखवायचा प्रयत्न आणि तयारी चालू झालेली आहे फुल फॉर्ममध्ये तयारी चालू झालेली आहे आणि गर्दी बघा मेन पालखी बघायला थांबलेले माणसं आणि आपल्यासोबत आहे नितीनदा आणि मीर आहे आणि तिथे आपले दोन दादा लोक आहेत मॅडम